आजचा ब्लॉग जो आहे तो ना अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा आहे ना कृतिशन म्युझिकल ग्रुपचा आहे. ह्यानी ब्लॉगिंग सोडून प्लंबर किती चालू केले आहे रेनी. हे बघा ऍक्शन. तर आताच बातमी आली की अर्धा तास लाईट येणार नाहीये. आम्हाला वाटलं 5-10 मिनिटात येईल पण अर्धा तास लाईट येणार नाहीये. तर अर्धा तास आता आम्हाला अशी फुरसत आहे. बाई आपल्याला खायला घेऊन आला भाऊ. सबस्क्राईबर आहे, सबस्क्राईबर आहे. आई काट्यांचा भंडारा बघा. काट्यांचा भंडारा काटे केवढ्या तुटल्यात बघा. आणि आपला द बीट्स ऑफ अमरनाथ चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. त्याचे पण 10K क्रॉस करायचे आता सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कसे आहात सर्वे. मी अमन सुनील दहिवाकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जो आहे तो ना अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा आहे ना कृतिशन म्युझिकल ग्रुपचा आहे. मग आहे कोणाचा? तो आहे मिक्स आहे. म्हणजे मी, बाबाय, बटाट्या, हॅरी, कलवन, जँगो, आम्ही एवढे चाललोय बदलापूरला वाजवायला. तर आम्ही असेच मिक्स चाललोय. तर बाबाय, मी वगैरे, हॅरी, बटाट्या, शिंदे पण येणार आहे. पण शिंदेचा भाई फोन तो उचलत नाही. शिंदे गेला सकाळी भाड्यावरती गाडी घेऊन, तर तो सकाळपासून फोन उचलत नाहीये. तर आता बघू, तो आला तर आला, नाही तर मग तो नसेल, नाही तर असेल का, तर बघू पुढे काय होतंय ते. आणि जँगो वगैरे, आणि आता बघा किती वाजलेत, 4 वाजायला आलेत. 4 वाजून गेलेत, 4:30 वाजायला आलेत. 4:33 ची ट्रेन आहे, 4:33 ची ट्रेन. आणि निघायचं आम्हाला घरामध्ये. तुम्हाला धांदल दाखवतोय बघा. यांचे इथे लपडे, फणीसाठी लपडे, फणीसाठी लपडे. आणि इथं बघा मशीन लावायचं काम चालू आहे. हे बघा, आता ह्यानी ब्लॉगिंग सोडून प्लंबर किती चालू केले आहे रेनी. हे बघा कोणाच्या घरी नळ बिळ काय केला असेल तर सांगा. आपला हॅरी आहे प्लंबिंग करायला. हे मशीन वॉशिंग मशीन लावतात, त्याची धांदल आहे. मयुरी आहे इथं घरी, मयुरी पण आहे घरी. ती सकाळी येते ती जॉबला, ती इकडेच असते. तर ही धांदल करून आता आम्ही निघतोय. लगेच आमची निघायची धांदल आहे. आणि हे बघा, ही फ्रेम आज ऍड झालेली आहे या ड्रॉइंग वॉल मध्ये. म्हणजे या तर काल लावले मी आणि ही आज आली. तर अशाच सर्व तुमच्या ज्या ड्रॉइंग असतील, ज्या तुम्ही मला भेट म्हणून प्रेमाने द्याल, त्या ड्रॉइंग सर्व इथं लागतील. हे मी काल सुद्धा बोललो ब्लॉग मध्ये. तर आता निघायची घाई आहे. नाश्ता वगैरे सर्व ऑलमोस्ट आम्ही केलाय. मी ब्लॉग आज लेट चालू केला, 4 वाजता चालू केला डायरेक्ट, कारण मला दुपारपासून खूप काम होतं. मी जरा बाहेर गेलेलो, तिकडनं जाऊन आलो आणि जरा ब्लॉग वगैरे एडिटिंग वगैरेला बसलेलो, कारण खूप ब्लॉग पेंडिंग होते आणि त्यामुळे तुम्ही हे लेट ब्लॉग पाहताय. कारण की शेड्यूल जरा मॅचिंग होत नाही, शेड्यूल जरा वेगळा चालू आहे. म्हणजे मॅच होत नाही शेड्यूल, त्यामुळे रात्री एडिटिंग करायला वेळ लागतो. आता शो कंटिन्यू चालू आहे. तर तुम्हाला जे आर्टिस्ट लोक आहेत त्यांना माहिती असेल की आपल्याला घरी यायला किती वेळ होतो, 2-2.5 वाजतात. त्यामध्ये आपण एडिट कुठं करणार आणि कसं करणार काय, तर त्यामध्ये सर्व ती धांदल होते. आणि त्यामुळे हे ब्लॉग तुम्ही पाहताय ते सगळे डिले होतात आणि लेट होतात बिकॉज ऑफ सर्व मीच करतो एकटा. त्यामुळे तर जे काय येतात आहेत त्यांना असं तुम्ही भरभरून भरभराटीचं प्रेम द्या, अशीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना. तर चला आता हे धांदल करतो आणि लगेच निघतो, कारण लगेच ट्रेन आहे आपली. आणि आम्ही आता भेटतो खाली जाऊन, खाली नाही आपला बाहेर ग्राउंड फ्लोअरला राहतो इथं. तर डायरेक्ट स्टेशनला भेटू आता. स्टेशन म्हणजे बघू आता, डायरेक्ट बाहेरच भेटू. चले मयू बेटा. चल पबजीचे येडे बघा, पबजीचे येडे.
भाई असं खेळत नका जाऊ पबजी, घरी बसून खेळा पबजी, पबजीचे येडे रावा. घरी नाव सांगतो तुमच्या भाई. स्वॅग बघा, स्वॅग 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 बघा, स्वॅग बघितला काय गॉगल बिगल घालून कसा स्वॅग आहे. कुठं उभे ते लोक लस्सीवाले कुठे आहेत? फोन कुठे टाकलेलास? आता डायरेक्ट ट्रेन पकडा आणि बदलापूरला जाऊया. आणि ऍक्च्युली बदलापूरला कुठे वाजवायचं आहे, काय वाजवायचं आहे हे आम्हाला आम्हाला सुद्धा माहिती नाही. म्हणजे ऍड्रेस जो आहे बदलापूरचा आम्हाला पण नाही माहिती आहे. तिकडे आपल्याला घ्यायला येणार आहेत, तसं त्यांच्याबरोबर जायचं आहे. तीन वर येत आहे तर या ट्रेनने जातोय. तर डायरेक्ट भेटूया बदलापूर स्टेशन. ये चला 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 भाई गाडी आली होती लस्सी घ्यायला थांबलेलो. लस्सी हे भाई इकडनं जायचं आपल्याला. भाई उतरलोय आता बदलापूरला, आता इकडनं जवळ जायचं आहे. बघा बदलापूर फेस्टिवल ये उडी मारे बटाट्या. अरे ये टीसी आहे, टीसी उडी मारणं कॅन्सल. परत परत थांब नको अरे अरे नेक्स्ट नेक्स्ट खतरों के खिलाड़ी, खतरों के खिलाड़ी. अल्लाह 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 ये स्टार्ट के त्याला स्टार्ट आहे, त्याला स्टार्ट 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 स्टार आहे. डायरेक्ट आता लोकेशन लोकेशनला पुढचा आम्ही ट्रेकिंगला आलोय. आणि लोकेशनवर पोचलेलो आहे आम्ही लोक. शिवशांती कॉम्प्लेक्स, शिवशांती कॉम्प्लेक्स नियर बाय साईकृपा हॉस्पिटल, साईकृपा हॉस्पिटल. सगळी तयारी चालू अजून सामान लावायची इकडं. टिंबाले आहे ना, एक आहे टिंबाले. अजून ना पण तो नाही लावायचा आहे. हा घे घे लावायचा आहे. मी वाजवतो ना एकटा. अब मी हा लावतोय. A few inches later. आता मार मार. अरे नकली. अरे बंद कर ना. भाई लाईट गेले लाईट. आपला सेटअप वगैरे सगळं लागलंय इथं. वैभव बघ कसा दिसतोय बघ, एकदम उठून दिसतोय लाईटी मध्ये. बघा रोटो, हा एक रोटो. हा एक रोटो, बाबा भाईचा रोटो. आणि कीबोर्ड पण, कीबोर्ड पण दोन दोन कीबोर्ड आहे. हाय कीबोर्ड आहे आणि हाय कीबोर्ड आहे. तीन कॉन्सेट आहे. हा एक कॉन्सेट, हा एक कॉन्सेट आणि तो एक कॉन्सेट. आणि बाकी डँगोचा ताशा, एक ड्रम. आपण लाईटच गेले वाजवायचे, ऍक्च्युली वाजवायचं होतं पण लाईट गेलं. तर लाईट गेल्यावरती तारीख चालू कर, गेल आता 5-10 मिनिटात गेले लाईट चालू करून आहे ॲक्शन. तर आताच बातमी आली की अर्धा तास लाईट येणार नाही आहे. आम्हाला वाटलं 5-10 मिनिटात येईल पण अर्धा तास लाईट येणार नाही आहे. तर अर्धा तास आता आम्हाला अशी फुरसत आहे, तोपर्यंत जरा ब्लॉग वगैरे एडिट करत बसतो, टाइमपास करत बसतो अर्धा तास. आणि भेटू डायरेक्ट अर्धा तासानंतरच, जेव्हा लाईट येईल तेव्हा, लाईट येईल तेव्हा दाखवतो, डायरेक्ट चालू करतो.
टाइमपास बघा आता असाच आहे टाइमपास. A few moments later. आले भाई लाईट आलेली आहे आता लगेच सुरू करू आता लगेच. बघा नाश्ता आला आता ताप आलाय का वड्यांना. हा लय ताप आलाय 104 degrees ताप आहे. चटणी पिटणे चटणी घे चटणी घे चटणी मारून दे किती चटणी खाव्या मस्त पैकी वडा भाऊ. आणि पुन्हा सुरुवात करू आपल्या टायटल्स
छोटी व्यक्ती नाही आहे की युट्यूबर खूप आहेत मार्केट पण ऑर्गॅनिक रियालिटी मध्ये जे कंटेंट आहेत ना या व्यक्तीकडे मी कोणाला सबस्क्राईब नाही केलं 12वा सबस्क्राईबर मी मला सांगायला बरोबर वाटतं आणि ही व्यक्ती ना विचार आणि आज बघितलं 90,000 वर जाऊन पोहोचले रियालिटी आहे आणि आज युट्यूबला एक किंग म्हणून नाव आहे आज एवढे मोठे सबस्क्राईबर करणार ग्रेट भाई एक काट्यांचा भंडारा बघा काट्यांचा भंडारा काटे केवढ्या तुटल्यात बघा हे बघा सगळीकडे काट्याच काट्यात तुटल्यात बघा केवढ्या काट्या अर्ध्या त्या काट्या मीच तोडल्यात अर्ध्या नाही अर्ध्यापेक्षा जास्त माझ्याकडनं चार काट्या तोडल्या इकडच्या तेवढ्या तर एवढ्या काट्यात ना या माझ्यात मीच तोडल्यात तार तोडली यांनी तोडली आज मी चार काटे तोडले आई शंभर द्यायला तो सडलेला नारळ आणि हार त्या सडलेला आला वन्स मोर तो सडलेला नारळ आणि हार त्या सडलेला आला द्या पाठवून द्या सडलेला हार नारळ पाठवायला पाठवा चार चार काटे तोडल्यात वाजवला त्याचा कौतुक राय आणि या काट्यात ना स्टिक ऍक्च्युली ह्यांनी पावसामध्ये वाजून या स्टिक अशाच ठेवलेल्या कॅरेट मध्ये त्या काट्या या स्टिक आहे बघा पोकळ बघा केवढ्या आतमधून त्यामुळे या स्टिक तुटल्या जास्त आणि बंच होता पूर्ण बंच आहे बघा कशा स्टिकला बघा पूर्ण काबरी लागले त्यामुळे तुटल्या स्टिक जवळजवळ एवढा स्टिक तुटल्या सगळ्या स्टिक एकदम हलक्या झाल्या होत्या स्टिक त्यामुळे तुटल्या तर चला आता पॅकअप झालंय आणि सगळं सामान पॅकअप करू आणि भेटूया आपण भाई बंद केलं होतं मगाशी पॅकअप केलं होतं परत वाजवायला लावलं एक रोटो एक ड्रम एक बेस असा सामान लावून तिथे आपले भाऊ लोक सगळे वाजवत आहेत आणि आम्ही आलो तर जेवायला करायला लय भूक लागलेलं आहे म्हणजे लय दोन वडापाव वरते आल्यापासून इकडं दोन वडापाव फक्त खाल्ले त्यानंतर काय खाल्लंच नाही तर आता हे गरम गरम जेवण आलं आमच्यासाठी तर ते पहिले जेवतो आणि ते बघा तिथं मागे वाजवतात त्या अजून तर ते मला वाटतं 2 वाजता पॅकअप होईल आता आहे ना 1:30 वाजला 1:30 साडे 1 वाजला आता आणि हे जेवतो नंतर भेटतो जाऊन भेटतो जाऊन चला बस बस भाई गरम गरम वाफ आहे बघा एकदा वाफा निघताय गरम गरम आणलाय जन्मलेला गरम गरम भाई सगळं पॅकअप वगैरे झालं आणि फायनली आम्ही जेवून वगैरे मगाशी बघितलं जेवलो वगैरे आणि टाइमपास करत बसलो होतो कारण ट्रेन वगैरे नव्हती ही आमची लास्ट ट्रेन होती ती 11:40 वगैरे होती त्यानंतर आम्हाला पहिली ट्रेनचा ऑप्शन होता फर्स्ट ट्रेन ती पण 3:08 होती पण ती पण हे लोक अर्धे लोक जेवेपर्यंत मॅनेज झाली नाही आणि त्यानंतर आता आम्ही 4:18 4:13 ट्रेन पकडतोय दुसरी ट्रेन आणि तिकडनं इकडं चालत आलो आहे आपलं काय काय काहीतरी सामान आपलं कॉन्सेट वगैरे एक रोटो आहे आणि ड्रम आहे तो घेऊन जायचा आहे तर बघा आता इथं थांबलंय तिकडनं चालत सगळे आले तिकडं आणि आता ही ट्रेन पकडून घरी जाणार आहे तर डायरेक्ट आपण आता ट्रेन आल्यावरती ब्लॉक आहे तो आतमध्ये बसून संपूया पहिले आपण हे सामान जरा घेऊन जायचं आहे आम्हाला तर तिकडे जातो डायरेक्ट ट्रेन आल्यावरती जातो आणि आता वासत आहेत ना तीन पन्नास आणि गाडी आहे 4:13 म्हणजे अजून आहेत थोडा 15 मिनटं तर आहेत तर हे सामान घेऊन जायचं तिकडं प्लॅटफॉर्मवरती ते सामान घेऊन जाऊ आणि डायरेक्ट ब्लॉग आहे तो आपण ट्रेनमध्ये संपू
जे बोलला ते सेम सेम या ब्लॉग मध्ये पण सेम. आणि भाई थंडी काय सांगू तुम्हाला, थंडी तुफान तुफान थंडी आहे बघा, तुफान थंडी आहे, थंडी एकदम शाबूकवाली थंडी आहे बघा. म्हणून फुल शर्ट वगैरे करून घातलाय, फुल शर्ट हात वगैरे वरती केलेत, त्याचमुळे थंडी आहे म्हणून. तर भावांनो ट्रेन मध्ये बसण्या अगोदर आपला सर्व मुलांचा तुम्ही इथं स्ट्रगल पाहू शकता सामान घेऊन जाण्यासाठी. हॅरी एकटा बेस रोटोजी केस घेऊन चाललाय आणि अशा प्रकारे हे दोघं जण इथं कॉन्सर्ट घेऊन चालले आणि तुम्ही मोबाईल घेऊन चालले. आम्ही मोबाईल नाही भाई, थांबा थांबा, दिसणार नाही बघा. मी पण ताशा वगैरे घेतलाय, उचललाय, ताशा आहे माझ्याकडे. सगळी पोरं असे सामान घेऊन फिरतात ते बघा, त्यांना पण बघा. भरली तुझी एकटा उचल तो बोलून. अरे भाव आहे नाही बोलला म्हणून भाई. ते वांगणीला पोचले, वांगणीला पोचले ते लोक, वांगणीला पोचले. अजून थोडे चालले असे ना, वांगणीला पोचले असे तिकडे डायरेक्ट. म्हणजे काय शूटच नाही केला कारण एडिटिंगला बसलो डायरेक्ट आणि थोडा झोपलो. आणि आता डायरेक्ट इथं लास्ट स्टेशन आलं तेव्हा डोळे उघडले, म्हणजे तेव्हा आठवलं की व्हिडिओ शूट करायचा आहे. दादरला दादर दादर ट्रेन आहे, ऐकायला काम चालू आहे म्हणून दादरला थांबले. कुठं दादरच आहे ना, दादरच आहे, दादरला दादर रे, दादर आहे. परेलला नाही जाणार ट्रेन, परेलला उतरतो परेलला आम्ही लोक, म्हणजे दादर वरनं ती गाडी परेलला जाणार आहे, परेलला उतरतोय. तर आजचा ब्लॉग जो होता तो असा होता, आपण बदलापूरला आलेलो वाजवायला आपल्या भावाच्या ग्रुपमधून आणि सगळे मिक्स होतो आम्ही, म्युझिशियन म्युझिकल ग्रुप वगैरे जास्त होतं. तर असा झाला, कसं वाजलं ते नक्की सांगा कमेंट करून. आणि काट्या आता लेट तुटल्या कारण त्या भिजलेल्या काट्या होत्या या लोकांच्या, ज्यांचं सामान होतं आपल्या भावाचं, त्या लोकांनी गणपती सीजन वाजून त्या काट्या अशाच ठेवलेल्या कॅरेटमध्ये. तर मग त्या काट्या कुजल्या आणि त्या काट्या आज बाहेर काढल्या वाजत, त्या अशी मारली त्या लगेच तुट होत्या आणि अर्ध्यापेक्षा जास्त तर मीच तोडल्या काट्या. कारण माझ्या स्टिक तुटल्यातच वाजवताना, त्या तुफान स्टिक तुटल्या. तर ते झाल्या गोष्ट, ते झालं आणि आम्ही आता दुसरी गाडी पकडून घरी येतोय. थंडी आहे ना, थंडी आहे बघा, हे बघूनच अंदाजा लावा किती थंडी आहे, तुफान. तर चला, हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच करून द्यावा 100K होत आहेत, लवकर होऊन द्या. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर सबस्क्राईब करा आणि आपला द बीट्स ऑफ अमन या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. त्याचे पण 10K क्रॉस करायचे आता, सबस्क्राईब करा. तर चला, हा ब्लॉग मी इथं सेंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.